नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा तिसरा चॅप्टर आपण पाहत होतो, ते म्हणजेच काय द कंपनी ऑडिट प्रोव्हिजन्स। तर त्यामध्ये आपला जो काही पॉइंट होता ते म्हणजेच काय प्रोव्हिजन्स रिलेगेटिंग टू कंपनी ऑडिट अंडर कंपनीज ऍक्ट 2013 म्हणजेच कंपनी कायदा 2013 तील अंकेक्षणा संदर्भातील तरतुदी आपण पाहत होतो, बरोबर। त्यामधलं पहिलं कलम किंवा मग पहिली तरतूद सेक्शन 139 हे कशा बाबतीत होतं, अंकेक्षकाच्या नियुक्ती बाबत होतं, अंकेक्षकाची नेमणूक कशी करायची या बाबतीत होतं, आणि हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पूर्ण केलं। थोडक्यात 2 मिनिटात सांगतो ते की अंकेक्षकाची नेमणूक कलम 139 कंपनी कायदा 2013 कलम 139 नुसार काय त्याची नियुक्ती केली जाते हे आपण पाहिलं। त्यासोबतच काय की व्यवसायाचा व्याप जास्त असतो, व्यवसायाचे भागधारक विखुरलेले असतात, मग त्यांना आपल्या व्यवसायाविषयी आर्थिक स्थिती काय आहे व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली जाते ती कलम 139 नुसार। आणि तो व्यक्ती काय करत असतो, अंकेक्षक म्हणून काम करत असतो, व्यवसायाची जे काही लेखा पुस्तके लिहिली गेलेली आहेत त्याचं परीक्षण करून आपला अहवाल संबंधित व्यक्तीस म्हणजे भागधारकास किंवा सभासदास देत असतो हे आपण पाहिलेलं आहे। त्यासोबतच काय की एखाद्या कलम 139 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 139 उपकलम 1 उपकलम 2 मध्ये काय सांगितलं की बाबा खाजगी कंपनी असेल तर त्या खाजगी कंपनीच्या बाबतीत काय सांगितलंय की 30 दिवसाच्या आत संचालक मंडळांनी त्यांची नेमणूक करावं, संचालक मंडळांनी जर केली नसेल तर भागधारकांनी पुढल्या 90 दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे। सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काय की आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून 60 दिवसाच्या आत कॅगनं जर केलं नसेल तर पुढील 30 दिवसाच्या आत संचालक मंडळांनी, आणि संचालक मंडळांनी जरी केलेली नसेल नेमणूक अंकेक्षकाची पहिल्या तर पुढल्या 60 दिवसाच्या आत भागधारकांनी करणं गरजेचं आहे। हे झालं अंकेक्षकाच्या काय नेमणुकीबाबत, हे लक्षात। आणि त्याची नेमणूक 5 वर्षासाठी होते, दर अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणजे AGM मध्ये काय करायला पाहिजे, त्या अंकेक्षकाची पुनर्नियुक्ती करायला पाहिजे हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तर या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचं कलम घ्यायचं आहे, ते म्हणजेच कलम 140। तर हे कलम 140 किंवा मग सेक्शन 140 हे कशा बाबतीत आहे, तर अंकेक्षकाला काढणे, अंकेक्षकाचा राजीनामा आणि विशेष सूचना देणे याबाबत आहे। म्हणजेच ऑडिटरला रिमूव्ह करणं, ऑडिटरनं जर रिझाईन दिलं तर ते किंवा मग स्पेशल नोटीस जाहीर करणे किंवा मग देणं याबाबत आहे। तर त्यामध्ये नंबर 1 पॉइंट बघा, आता पॉइंटमध्येच आहे विश्लेषण। तर नंबर 1 पॉइंट की नवीन कलम 140 उपकलम 1 हे कशा बाबतीत आहे, तर अंकेक्षकाला काढणे, त्यासोबतच कलम 140 उपकलम 2 हे अंकेक्षकाचा राजीनामा, आणि कलम 140(4) हे कशा बाबतीत आहे, तर विशेष सूचना देणे याबाबत आहे। तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की अंकेक्षकाला जर काढून टाकायचं असेल तर ते कोणत्या कलमानुसार काढून टाकता येते, तर कलम 140 उपकलम 1 नुसार अंकेक्षकाला काढून टाकता येते। तर अंकेक्षकाचा जर राजीनामा घ्यायचा असेल किंवा अंकेक्षक स्वतःहून राजीनामा जर देत असेल तर कलम 140 उपकलम 2 नुसार तो राजीनामा आपला देऊ शकतो। आणि जर समजा कंपनीला जर विशेष सूचना द्यायची असेल दुसऱ्या अंकेक्षकाची नेमणूक करण्याबाबतीत तर कलम 140 उपकलम 4 नुसार काय सूचना देता येते। हे झाला पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट बघा आता त्याच्यात काय की नवीन कलम 140 नुसार अंकेक्षकाला कंपनीतून काढून टाकता येते, हे लक्षात। पण काढून टाकण्या अगोदर त्या कंपनीला, सरकारी कंपनी असेल तर सरकारी कंपनीला काय करावं लागते की केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, आणि केंद्र सरकारची परवानगी घेतल्यानंतर संबंधित कंपनीमध्ये भागधारकांची काय विशेष सभा बोलावून ठराव पास करून, सभा बोलून विशेष ठराव पास करूनच एखाद्या अंकेक्षकाला काढून टाकता येते, हे लक्षात। अंकेक्षकाला कलम 140 मधील उपकलम 1 नुसार काढता येते, पण अगोदर केंद्र सरकारची परवानगी, केंद्र सरकारनं जर परवानगी दिलं तर भागधारकांची सभा बोलून विशेष ठराव पास केला जातो, आणि विशेष ठराव पास करून त्या अंकेक्षकाला काढून टाकलं जाते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यानंतर पुढचा पॉइंट 3 नंबरचा काय की जर अंकेक्षकाला जर समजा कंपनीमध्ये ऑडिटर आहे त्यानं काम केलं आणि काही काळानंतर त्याला जर वाटलं की काय
आता ह्या कंपनीमधलं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून त्याला जर किंवा व्यवस्थितरित्या त्याला वागणूक दिली जात नसेल तर अंकेक्षकानं जर ठरवलं असेल त्याला राजीनामा द्यायचा असेल किंवा मग काही खाजगी किंवा मग वैयक्तिक कारण असेल त्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यानं कोणत्या कलमानुसार देऊ शकते कलम 140 नुसार कलम 140 उपकलम 2 नुसार तो आपला राजीनामा कंपनीला देऊ शकतो पण त्याला एक प्रोसिजर फॉलो करावं लागते किंवा एक प्रोसिजर पूर्ण करावी लागते कोणती तर त्याला राजीनामा द्यायचा असेल तर 30 दिवसाच्या आत राजीनामा आज द्यायचा असेल तर मागील म्हणजे अगोदरच्या 30 दिवसाच्या आत त्याला काय करावं लागेल की पूर्व सूचना तर द्यावीच लागते त्यासोबतच त्याला एक फाईल तयार करावी लागते हे लक्षात 30 दिवसाच्या आत फाईल सर्व डॉक्युमेंट सहित किंवा मग फॉर्म वगैरे असते अशी फाईल तयार करून राजीनामा देण्याबाबतीत सर्व हे करून एक कंपनीला आणि एक आरओसीला कंपनीच्या रजिस्ट्रार ऑफिसला पाठवावी लागते हे लक्षात हे झालं खाजगी कंपनीच्या बाबतीत हे लक्षात खाजगी कंपनीच्या बाबतीत काय एक कंपनीला आणि एक आरओसीला काय ते एक कॉपीज पाठवल्या पाहिजे त्याला जी काही फाईल आहे द्यायची राजीनामा बाबतीत फॉर्म असेल किंवा मग का राजीनामा देत आहे याच्या कारणासही ते कारण मेन्शन करून ती फाईल एक आरओसीला खाजगी कंपनी असेल तर खाजगी कंपनीच्या बाबतीत एक आरओसीला आणि एक कंपनीला त्या संबंधित अंकेक्षकानं काय करायला पाहिजे की ती फाईल राजीनाम्याबाबतीत द्यावी लागते हे लक्षात आता सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर एखादी सार्वजनिक कंपनीमधील अंकेक्षकाला राजीनामा द्यायचा असेल तर त्याला काय करावं लागेल की 30 दिवसाच्या आतच किंवा मग राजीनामा देण्याच्या अगो 30 दिवसापूर्वी त्याला काय करावं लागेल तशीच फाईल तयार करणं राजीनामा का द्यायचं त्याच्यामध्ये काय त्यानं म्हणजे कशामुळे तो राजीनामा देणार आहे त्याचे कारण असेल फाईल तयार करणं जे काही डॉक्युमेंट आहेत राजीनामा बाबतीत किंवा मग फॉर्म वगैरे आहे ते भरणं आणि ते एक कुणाला एक पाठवायचं कॅगला हे लक्षात आणि दुसरं एक पाठवायचं कुणाला तर आरओसीला कंपनीच्या आरओसीला दोन कॉपीज पाठवायचं खाजगी कंपनी असेल तर एक कंपनीला आणि आरओसीला सरकारी कंपनी असेल तर एक आरओसीला आणि एक कॅगला पाठवून द्यायचं की आम्ही राजीनामा देणार आहे त्या अंकेक्षकानं मी राजीनामा देणार आहे म्हणून फाईल तयार करून पाठवून द्यायचं हे लक्षात जर समजा त्यानं जर असं हे जे काही कलम 140 उपकलम 3 नुसार हे लक्षात त्यानं राजीनामा देणार आहे कसं कलम 140 आणि उपकलम 2 नुसार तो राजीनामा देऊ शकतो पण समजा त्यानं राजीनामा देण्याच्या अगोदर जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण केली नाही तर त्याला कलम 140 उपकलम 3 नुसार त्याला काय होतंय तर त्याला दंड सुद्धा किंवा मग दंड होऊ शकतो किती दंड तर किमान 50,000 तर कमाल 5,00,000 त्या अंकेक्षकाला त्यानं ती राजीनाम्याबाबतीत जी काही प्रोसिजर आहे पूर्ण केली नाही म्हणून किमान 50,000 ते कमाल 5,00,000 सुद्धा दंड होऊ शकतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते आणि हे दंड किमान 50,000 ते कमाल 5,00,000 कलम 140 उपकलम 3 नुसार सांगण्यात येऊ शकते तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय कलम 140 उपकलम 1 कशासाठी अंकेक्षकाला काढून टाकणं कलम 140 उपकलम 2 राजीनामा बाबतीत आहे आणि त्यासोबतच आपण सांगितलं काय कलम 140 उपकलम 3 जर त्यानं जर राजीनामा देण्याबाबतीत प्रोसिजर जर पूर्ण केली नसेल तर त्याला काय शिक्षा किंवा दंड होते कलम किती कलम 140 उपकलम 3 आता कलम 140 उपकलम 4 मध्ये आपण पाहिलेलं आहे काय की विशेष सूचना देणे विशेष सूचना देणे म्हणजे आता राजीनामा घेतला राजीनामा दिला आता ऑडिटर नाही कंपनी तर मग कंपनीला काय करावं लागते विशेष सूचना ठराव म्हणजे सभा घेऊन त्या सभेमध्ये ठराव पास करून सर्वांना सूचना पाठवावी लागते की बाबा कंपनीला आता दुसऱ्या अंकेक्षकाची नेमणूक करायची आहे म्हणून कलम 140 उपकलम 4 नुसार काय करता येते की विशेष सूचना देता येते कंपनीला दुसऱ्या अंकेक्षकाच्या नेमणुकीबाबत हे या ठिकाणी सांगता येऊ शकते त्यानंतर पुढलं 4 नंबर बघा काय की समजा अंकेक्षकानं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एखाद्या अधिकाऱ्यासोबत राहून जर कंपनीची फसवणूक केली असेल आणि ते कंपनीच्या निदर्शनास आला असेल तर अशा वेळेस न्यायालय किंवा ट्रिब्युनल आणि केंद्र सरकारच्या परवानगीनं केंद्र सरकार आणि काय या ट्रिब्युनलच्या निर्देशानुसार कंपनीला काय अंकेक्षकाला बदलता येते
हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच ऑडिटर आहे, त्यानं कंपनीची फसवणूक केली, कंपनी लगेच त्याला काय काढून टाकण्यासाठी हे करते. मग केंद्र सरकारची परवानगी घेताना केंद्र सरकार विचारू शकते, तुम्ही कसं काय काढतात. मग ते सांगाल फसवणूक केलेली आहे कंपनी सांगाल. मग अशा वेळेस ट्रिब्युनल असते, जसे की कोर्ट वगैरे आपले असतात तसं त्या सीएला वगैरे ऑडिटरला काढण्यासाठी ट्रिब्युनल तयार केलं जाते असते ट्रिब्युनल. आणि केंद्र सरकार काय करते, ते आणखी काढून टाकण्यासाठी निर्देश देते कंपनीला. आणि कंपनी काय करते की त्याला काढून टाकण्यासाठी हे करते. पण समजा ऑडिटरनं फसवणूक केली असेल तर त्या ऑडिटरला काय 6 महिने ते 10 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबत पुढे सांगायचं झालं तर काय, त्या ऑडिटरला कोणत्या ज्यानं फसवणूक केलेलं आहे त्या ऑडिटरला त्याच कंपनीमध्ये पुढील 5 वर्षापर्यंत नियुक्त करता येत नाही, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं 5 नंबर या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय की मसुदा नियम 10.5 आणि 10.6 मध्ये काय अंकेक्षकाला काढण्याची आणि अंकेक्षकाचा राजीनामा बाबत प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजे कलम 140 हे अंकेक्षकाला काढणं, राजीनामा, विशेष सूचना देणे याबाबत आहे. पण त्या कलमामध्ये ड्राफ्ट दिलेले असतात, मसुदा नियम दिलेले असतात की बाबा राजीनामा असेल तर कोणती प्रक्रिया फॉलो करायची, किंवा मग ऑडिटरला अंकेक्षकाला काढायची तर कोणती प्रक्रिया फॉलो करायची, हे कशामध्ये दिलेलं आहे तर 10.5 मसुदा नियम आणि 10.6 मध्ये दिलेले आपणास सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी काय की हे कलम कोणतं, कलम 140 अंकेक्षकाला काढणे, अंकेक्षकाचा राजीनामा आणि विशेष सूचना देणे या ठिकाणी संपवतो. तर आता आपल्याला पुढचं कलम बघायचं आहे, ते कलम म्हणजेच 141. नवीन कलम 141 हे कशा बाबतीत आहे तर कंपनी अंकेक्षकाची योग्यता, पात्रता आणि अपात्रता या बाबतीत आहे कलम 141. तर यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते, नवीन कलम 141 त्यामध्ये उपकलम 1 व 2 हे अंकेक्षकाच्या पात्रता आणि योग्यता बाबत आहे, तर कलम 141 उपकलम 3 हे अंकेक्षकाच्या अपात्रतेबाबत देण्यात आलेलं आहे. हे कलम कंपनी कायदा 1956 मधील 226 प्रमाणेच आहे. 141 कंपनी कायदा 2013 मधील आहे, तर 1956 मध्ये कंपनी कायद्यामधील कलम 226 हे जवळपास सारखेच आहेत. पण पूर्वी जो कायदा होता 1956 त्यामध्ये बदल करून हा नवीन कायदा केलेला आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर आता नंबर 2 काय, नवीन कलम 141 उपकलम 1 व 2 हे अंकेक्षकाच्या योग्यता आणि पात्रता बाबत देण्यात आलेलं आहे. तर अंकेक्षकाची पात्रता आणि योग्यता, अंकेक्षक हा सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिसवाला असला पाहिजे. म्हणजे तो काय ICWA या संस्थे इन्स्टिट्यूटचा काय त्यानं पदवी धारण केलेली असली पाहिजे, म्हणजेच तो सीए असायला पाहिजे, हे पात्रता आणि योग्यता झाली, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं, अंकेक्षक हा वैयक्तिक व्यक्ती सुद्धा असू शकतो जो सीए असेल पात्रता धारक, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असेल तर तो पात्र आहे, हे लक्षात, वैयक्तिक असेल तर. त्यासोबतच ऑडिटर म्हणून, अंकेक्षक म्हणून फर्म ला सुद्धा काय नियुक्त करता येऊ शकतं. पण ते बहुतांश फर्मचे जे काही सभासद असतात किंवा मग सदस्य आहेत ते सर्व सीए असले पाहिजेत आणि ते भारतामध्येच चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्य करत असले पाहिजेत. त्यांना सुद्धा काय अंकेक्षक म्हणून एखाद्या कंपनीमध्ये नियुक्त करता येऊ शकते. त्यासोबतच LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप याला सुद्धा काय एखाद्या कंपनीमध्ये अंकेक्षक म्हणून नियुक्त करता येऊ शकते. पण त्या LLP चे जे काही भागधारक आहेत ते सर्व काय म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस करणारे असले पाहिजेत, म्हणजे सीए असले पाहिजेत आणि सीएचं काम करणारे असले पाहिजेत. त्या पार्टनरशिप LLP ला एखाद्या कंपनीमध्ये ऑडिटर म्हणून नियुक्त करता येऊ शकते किंवा मग नियुक्त होता येते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय की LLP च्या सभासदांना जे की चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस म्हणून काम करत आहेत त्यांना LLP च्या नावानं सही आणि कृती करता येऊ शकते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर नंबर 3 की कलम 141 उपकलम 3 हे अंकेक्षकाच्या अपात्रतेबाबत आहे. म्हणजे कोणता व्यक्ती अपात्र आहे अंकेक्षक म्हणून, तर यामध्ये बघा की बॉडी ऑफ कंपनी किंवा मग बॉडी ऑफ कॉर्पोरेट किंवा कंपनीचे ऑफिसर किंवा मग कंपनीचे कर्मचारी
कंपनी मधील कर्मचाऱ्यांचे भागधारक, कंपनी मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, निर्देशक, व्यवस्थापकीय संचालक, संचालकांचं नातेवाईक असं जर कोणी असेल व्यक्ती आणि त्याला जर अंकेक्षक म्हणून काम करायचं असेल तर तो अपात्र आहे. कारण का की अंकेक्षक हा स्वतंत्र व्यक्ती असला पाहिजे ज्याचं त्या कंपनीशी म्हणजे कोणत्याही प्रकारचं हित संबंध नाही. असा व्यक्ती किंवा फर्म किंवा LLP ऑडिटर म्हणून त्या कंपनीमध्ये काय नियुक्त होऊ शकते हे लक्षात. म्हणजे कलम 141 उपकलम 3 हे कंपनीच्या अंकेक्षकाच्या अपात्रतेबाबत आहे. कंपनीमधील जर एखादी व्यक्ती असेल, एखादी ऑफिसर असेल, एखादी कर्मचारी असेल किंवा मग कंपनीचे भागधारक असतील, भागधारकांच्या नातेवाईकामधला कोणी जर ऑडिटर म्हणून काम करायचं असेल तर त्याला तिथं अपॉइंटमेंट करता येऊ शकत नाही, ते अपात्र आहे. त्यासोबतच न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला चालू आहे आणि त्याला जर ऑडिटर म्हणून नेमणूक करत असताल तुम्ही तर करता येऊ शकत नाही, तो व्यक्ती खटला चालू आहे म्हणून अपात्र आहे हे लक्षात. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर कलम 141 उपकलम 3 ही अंकेक्षकाच्या अपात्रतेबाबत आहे आणि यामध्ये अंकेक्षकाची अपात्रता म्हणजे कोणता व्यक्ती अपात्र आहे ऑडिटर म्हणून नेमणूक करण्यासाठी किंवा मग अंकेक्षकाची अपात्र म्हणून नेमणूक करता येत नाही, कलम 141 उपकलम 3. ज्या ऑडिटरचं हित संबंध कंपनीमधील व्यक्तीसोबत आहे, मग ते ऑडिटर जर कोणी पाहुणे असतील, नातेवाईक असतील त्या कंपनीमध्ये, तर त्या व्यक्तीला ऑडिटर म्हणून नेमता येणार नाही हे कलम 141 उपकलम 3 नुसार या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हे 141 कलम अंकेक्षकाची योग्यता, पात्रता आणि अंकेक्षकाच्या अपात्रतेबाबत सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हे दोन कलम संपतात. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन कलम पाहणार आहोत. ओके.